मी मंजिरीचं लग्न ठरवलंय आणि तो मुलगा म्हणजे जय घोरपडे. मंजिरीच्या आणि आमच्या आयुष्यातन आणि आमच्या घरातन कायमचा निघून जा. काया काय कुठे निघालास? एवढा आनंदाचा दिवस आहे, तुझ्या मैत्रिणीचा बर्थडेचा केक खाल्लास की नाही तू? हा असंच निघालास तोंड गोड न करता? आणि काय रे काय बोललो होतास? माझी वेळ येणार नाही आली आता. याचं गुपित तुला सांगू. हे बघ, घड्याळाचं बी मी पटवलं आणि जिला ते घड्याळ दिलं तिला पण पटवलं. आता तुला वेगळं काय सांगणार, तू सगळं स्वतःच बघितलंस. त्या दिवशी खूप उड्या मारत होतास. माझा सच्चा दोस्त, सच्चा दोस्त. तुझ्या सच्च्या दोस्ताला पळवलं मी. तुझ्या हातात काय राहिलं? आता काय करणार? पण हे बघ, तुझ्या सच्च्या दोस्ताचं लग्न माझ्याशी होत आहे, त्यामुळे लग्नाला यायचं. आहेर नाही आणलास तरी चालेल. आणखीन एक लक्षात ठेव, तुझ्या फ्रेंडचं लग्न माझ्याशी होत आहे, त्यामुळे तिने कोणाला भेटायचं, कोणाशी बोलायचं हे सगळं मी ठरवणार. अरे ऐक, मी असं का बोललो? एवढी हॉट बायको मिळाल्यानंतर ना फुकटच्या घर समजात राहू नकस. काय ना, आपण मिस फायरला चांगलंच वळखतो. तुझ्यासारख्याला ते भाव बी द्या. त्या भोळ्या माऊलीला फसवून तू भोळसट बनायच नाट्य करतो ना, ते थांबव पाहिला. मिस फायर तुला कधीच भेटणार नाही एवढं लक्षात ठेव. गोरपड्यान ठेव रायाचा सबूत कायम लक्षात ठेवायचा. काहीतरी बडबडतोस. तू स्वतः ऐकलं ना जीजी काय बोलली? मंजरी फक्त माझी आहे, फक्त माझी. घरातल्यांची परवानगी आहे. तुझ्या समोरून असा निर्वत घेऊन जाईल, मला कोणीही रोखू शकणार नाही, ना बाहेरचे ना घरचे. आणि तुझ्यासारखे गुंड तर नाहीच, त्यामुळे लायकीत राहायचं, लायकीत. माझ्या दोस्ताच्या अंगणात जर का नसतो तरी तर चित्ता काढला असता. मग तुला कळले असते लायक कुणाचे किती आहे ते.